मोर्चा आम्ही आणलेला नाही, तर मोर्चा स्थानिक नागरिकांचा आहे ज्यांची घरं काल महापालिकेने कुठलीही सूचना न देता पाडलेला आहे. आता आपण ज्या पद्धतीचं वातावरण पाहतो, प्रचंड कडाक्याची थंडी आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये कुणालाही बेघर करणं हे कायद्याने गुन्हा आहे. महापालिकेच्या प्रशासनाने 164 घरं जी होती ती रेग्युलराईज करण्याचा ठराव यापूर्वी घेतलेला आहे आणि त्यापैकी केवळ 40 घरांना रेग्युलराईज केलेलं आहे. उर्वरित सर्व नागरिकांच्या मागण्या ज्या होत्या, त्यांचे डॉक्युमेंट्स जे होते, त्याच्याप्रमाणे त्यांना रेग्युलराईज करणं गरजेचं होतं. मुळात हा जो प्रश्न आहे तो न्यायप्रविष्ट झालेला आहे. न्यायालयात यावरची याचिका जी आहे ती प्रलंबित आहे आणि याचिका प्रलंबित असताना महापालिकेला काहीही अधिकार नव्हता की त्यांनी घरं पाडायला पाहिजे. काल ज्या पद्धतीने घरं पाडलेली आहे त्यानंतर स्थानिक नागरिकांनी ठरवलं की कॅन्डल मार्च काढायचा आणि महापालिकेपर्यंत जायचं. ज्या गोष्टीची त्यांना गरज आहे, त्यांच्या हक्काचं घर त्यांना मिळालं पाहिजे म्हणून तो मोर्चा आहे. आणि या मोर्चामध्ये आपण पाहतो की अगदी लहान लहान मुलं महिला सगळे सहभागी झाले. आज त्यांचं सगळं कुटुंब हे रस्त्याच्या कडेला स्वतःचं साहित्य घेऊन बसलेले आहे. महापालिकेची जबाबदारी आहे की त्यांनी तातडीने रिहॅबिलिटेशन करणं गरजेचं होतं. त्यांना ज्या गरजेसाठी महापालिकेने रस्त्यावर आणलेलं आहे त्यांनी कुठलाही विचार न करता आणि न्यायालयात याचिका याची दखल न घेता ही कार्यवाही केलेली आहे. त्यामुळे हे सगळे नागरिक इथं आले. आम्ही अपेक्षा करतोय की महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथं आलं पाहिजे आणि त्यांच्या रहिवासाची आता काय सोय केली आहे ते सांगितलं पाहिजे. नाही तर मग महापालिका आपलं घर आहे आणि ते शासकीय कार्यालय पब्लिकचं ऑफिस असते, तिथं ते राहतील आणि सगळं साहित्य घेऊन आम्ही त्यांना इथे बोलू. आता हा प्रश्न महापालिकेचा आहे की ते या लोकांना जागा कुठे उपलब्ध करून देतात.